आज माझी मम्मा कटवाडा बनवत आहे। माझी मम्मा ने आता कटवाडा बनवून झालाय। हे आमचे कटवडे, हे आनियन, दही, आणि हे आमचे शेव। चला आता जेवण घेऊया। हाय, मी कृष्णा, आजच्या ब्लॉग मध्ये वेलकम। हाय, मी रिधिमा, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि आज संडे स्पेशल पण आहे। हो, आज संडे स्पेशल आहे। तर ऑलरेडी मगाशी कृष्णाने दाखवलंच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे। आज कटवडा बनवला होता, त्याची रेसिपी मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे। पण त्याआधी आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही स्पेशल गोळा बनवणार आहे। काला खट्टा गोळा, काला खट्टा। तर म्हणलं आता समर संपलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट संपलेलाच आहे, पावसाळाच चालू झालेला आहे, पाऊस पडतोच आहे। पण आज खूप कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे म्हणलं चला गोळा बनवूया। कारण आता नेक्स्ट टाइम गोळा जेव्हा बनेल तेव्हा पुढच्या वर्षीत, म्हणजे पुढच्या समरमध्येच बनेल। तर आता गोळा बनवण्यासाठी जे काही काही प्रिपरेशन आहे ती आपण बघून घेऊया। चला किचन मध्ये, चला किचन मध्ये। तू बनवणार आहेस ना? आज मी बनवणार आहे। आपण दोघं, माझी मम्मा आता गोळाची तयारी करते। इथे मी गोळ्यासाठी साहित्य घेतले, म्हणजे गोळ्यासाठी जो सिरप लागणार आहे आपल्याला तो तयार करायचा। त्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतली आहे, म्हणजे वजनाने बघितली तर 225 ग्रॅम आहे। ही बारीक साखर आहे त्यामुळे ही 225 ग्रॅम बसली आहे। जर मोठी साखर असेल तर ही थोडी कमी बसू शकते ग्रॅममध्ये। इथे सिट्रिक ॲसिड घेतलं आहे किंवा लिंबूसत्व घेतलं आहे, हे 5 ग्रॅम आहे। सिरप थोडंसं असं आंबट गोड असतं त्याच्यामुळे मी 5 ग्रॅम घेतलं आहे। आता आपल्याला इथे पॅनमध्ये साखर ॲड करायची आहे। आता 1 कप साखर घेतली आपण तर 3/4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते ॲड करायचं। आता आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। थोडंसं स्टिकी झालं पाहिजे, एक तारी पॅक नाही करायचं आपल्याला, पण पाक चिकट झाला पाहिजे असं तयार करायचं आहे। तर आता हे तयार करून घेतो आणि चिकट आलं की मग आपल्याला हे सिट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे। तर मग आधी हे तयार करून घेतो चिकट येईपर्यंत आणि मग तुम्हाला दाखवतो की हे कसं ॲड करायचं आहे वगैरे। तर इथे आपला आता पाक तयार झालेला आहे। हे बघा, एक तारी पाक नाही आहे हा, फक्त चिकट झाला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये सिट्रिक ॲसिड किंवा लिंबूसत्व ॲड करायचं आहे। याने टेस्ट पण छान येते, आंबट गोड, आणि क्रिस्टलायझेशन पण थांबून जातं। आणि अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे पाक आपल्याला जर टिकवायचा असेल तर हा खूप काळ टिकूनही राहतो। आता हे विरघळून घ्यायचं आहे छान। लिंबूसत्वसुद्धा विरघळलेलं आहे। आता आपल्याला हे सिरप जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला गोळ्यावरती ते वापरता येईल। कारण जर गरम असेल तर गोळा वितळून जाईल लगेचच। तर आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। हे थंड होत आहे तोपर्यंत आपण जी गोळ्यावरती मलई टाकतात ती मलई तयार करून घेऊया। आता मम्मा गोळ्याची क्रीम बनवत आहे। तर इथे मी साहित्य घेतले गोळ्याची क्रीम बनवण्यासाठी। इथे बोल घेतले, इथे अमूल फ्रेश क्रीम घेतली आहे। तुम्हाला अमूल फ्रेश क्रीमच वापरायची आहे। इथे साखर घेतली, इथे कॉर्नफ्लॉर घेतलं। आता क्रीम आपण बोलमध्ये काढून घेऊया।
कोडू कटकत नव्हतं असं. मला छोटं पॅकेट नाही मिळालं तर म्हणून मी मोठंच घेतलंय. मम्मू ते क्रीम तर तुला क्रीम तर बनवायचीच आहे पण हे तर नाही तर हे तर ऑलरेडी क्रीम बनली आहे. अरे थंड आहे ना ते शेकच करायला आली नाही. आता आपण स्टर करू ते म्हणजे ते व्यवस्थित होऊन जाईल. ओके चल स्टर करून घेऊया. हे छान एक जीव करून घ्यायचे कारण घट्ट पार्ट फक्त आलाय वरती. कारण मी फ्रीज मध्ये ठेवून दिली होती बाहेर काढायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. तसे आपल्याला हे थंडच पाहिजे. आपला सिरप थंड होतोय तोपर्यंत हे सुद्धा छान सेट होऊन जाईल. आता ह्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची. अमूल क्रीम स्वीट नसते त्यामुळे मी इथे 3 चमचे साखर ऍड केली आहे. मी फक्त मदत करतोय. ओके एक हातने कॅमेरा दुसऱ्या हातने चमचा. खूप हार्ड झालं. ह्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालते. कॉर्नफ्लॉवरने थिकनेस येतो छान क्रीम मध्ये त्यामुळे कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला दुधाने ही जी क्रीम आहे गोळ्यावरती जी ऍड करतात ती दुधाने जर तयार करायची असेल तर ती सेम असेच प्रोसेस आहे. दूध आटवायचं आहे त्यामध्ये साखर ऍड करायची कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं. पण हे मला सगळ्यात सोपं वाटतं आणि टेस्टही खूप छान येतं आहे क्रीममुळे. त्यामुळेच अमूल क्रीम वापरायची असं थिक येतं कारण दुधाने आपण जर करायचं म्हणलं तर खूप आटवावं लागतं आपल्याला. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. अमूल फ्रेश क्रीम घ्यायची साखर आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं. आता हे आपलं मलई तयार झालेली आहे जी गोळ्यावर आपल्याला ऍड करायची आहे. जी मलई गोळा म्हणतो आपण त्यासाठीची ही मलई आहे. ही तयार आहे. आता ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे जोपर्यंत आपलं हे सिरप थंड होत नाहीये तोपर्यंत. हे सिरप थोडंसंच आहे त्यामुळे लवकर थंड होईल. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर सकाळी सकाळी लवकर करा म्हणजे दुपारपर्यंत थंड होईल आणि दुपारी तुम्हाला गोळा खाता येईल. तर आता हे दोन्ही मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल. आणि ही जी क्रीम आहे ही फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे थोडी थंड होईल. तशी थंडच आहे पण थोडीशी अजून थंडगार होईल. थंड झालं थंड झालंय. हा ठीक आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवते. ओके सिरप पूर्ण थंड झालेला आहे आणि मी पुढची तयारी पण केलेली आहे तर तुम्हाला दाखवते ती तयारी. हे बघा इथे मी सिरप असे 3 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये काढून घेतले आणि त्यामुळे काय झालं की लवकर थंड पण झाले. ते इथे इमल्शन्स आहेत. हा वाला स्ट्रॉबेरी आहे. हा काला खट्टा आहे आणि इथे खस आहे. हे मी उन्हाळ्याच्या हिशोबाने आणलेले आहेत. आणि काय झालं तेव्हा बरेचसे म्हणजे लॉकडाऊनच होतं त्यामुळे बरेचसे मिळालेच नाहीत मला. जसं मँगो होतं, ब्ल्यूबेरी आहे, ब्ल्यू लगून आहे, हे काही भेटलेच नाही मला. तर मग जेवढे भेटले मला मी तेवढे घेऊन आले. सगळ्यात महत्त्वाचं काला खट्टा होतं ते मिळालेलं आहे म्हणजे मिळालं होतं तेव्हा. इथे मलई जो गोळा आहे त्याची तयारी. इथे मी टुटी फ्रुटी घेतली आहे. इथे काजू बदाम पिस्ता बारीक चॉप करून घेतलेत आणि इथे खवा आहे. खवा अगदी थोडासाच लागतो आपल्याला त्यामुळे मी थोडाच काढला आहे. आणि मलई गोळा असं ह्या काय म्हणतात त्यांना डिशेस नाही अहो याला काय म्हणता तू हे असल्या वाट्यांना काय म्हणतात पेपर डिशेस
पेपर डिशेस पेपर द्रोण मलई गोळा जो असतो तो ह्यामध्ये देतात द्रोणामध्ये आणि चमचा असतो द्रोण 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 आणि इथे गोळा बनवण्यासाठी मी हे वाले पेपर कप्स घेतलेत आणि थोडेसे हे प्लास्टिक वाले पण घेतलेत म्हणजे जर छोटे बनवायचे झाले तर हे असे बनवू शकतो आणि त्या काड्या ज्या असतात गोळ्यामध्ये ते काही भेटल्या नाही मला मी आपलं हे आईस्क्रीम स्टिक्स जे आहे ते घेतले तर आता आपल्याला हे जे इमल्शन्स आहेत ते आपल्याला ह्या सिरपमध्ये ॲड करायचे तू करतो हां कर मग प्लास्टिक नाही येते थांब एकच कर एकच कर हा डायरेक्ट पोर कर मी सांगते स्टॉप बस भरपूर झालं ते मी फर्स्ट टाइम काळा खट्टा करतोय ना काळा खट्टा नाही येतो स्ट्रॉबेरी वाला मिक्स कर म्हणून जास्त गडबड झाली गडबड झाली हो ना एवढं नसतं टाकायचं आई फर्स्ट टाइम ठीक आहे आता नेक्स्ट वाले हळूच टाक हळूहळू पोर कर म्हणजे जास्त येणार नाही काला खट्टा आहे ना हा तो काला खट्टा बस दिस टाइम परफेक्ट केलाय आता दिस टाइम परफेक्ट हे जेली आहे का काय जेली सारखा फील होत आहे सिरप आहे ना तो थोडं घट्ट करावं लागतं असं थोडस चिकट चिकट आहे जेली बनतंय आता खसवाला अटकलंय पप्पांकडून घे का मी खूप स्ट्रॉंग आहे ग्रीन आहे ग्रीन असत हा खस म्हणजे ग्रीन कलर घे ना थोडं अजून फूड कलरिंग सारखा आहे झाली मिक्स नाही झालं झालं स्ट्रॉबेरी हा स्ट्रॉबेरी काला खट्टा आणि खसखस ई खस खसखस नाही खस तर इथे हे तिन्ही फ्लेवर करून झालेले आहेत आता आईस आपल्याला क्रश करायचंय तर आता मी ती तयारी करून घेते आधी निघते निघते इथे कृष्णाचं आईस काढायचं चाललंय आपण आईस बारीक मिक्सरमध्येच करणार आहोत कारण काय मशीन नाही आहे आमच्याकडे हा डन हा ते टाक क्यूब्स ते ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हाफ टाक हाफ हाफ टाक सगळं हा ते कव्हर करून ठेव म्हणजे मेल्ट नाही होणार हा गुड ठीक आहे थांब आता हा लावतो लाव ते पुढचं काम मी करते तू कॅमेरा पकड आता माझी मम्मा बनवणार आहे काला खट्टा हे आमचे तीन फ्लेवर्स मी हे आमच्या हे आमचे मिक्सर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय पल्स वरती फिरवत राहायचं एकदम स्पीड वरती नाही करायचंय आईस्क्रीम असं उडते झालं थांब ना अजून बघ हा झालं झालं इट्स लाईक snow forest there's a snow forest in our spoon okay adhi apan malai gola taiyar karuya ha amcha malai gola taiyar honare amcha is already dakhavle mag maji mamma ta hi kadnare kuch magan ka te yeti to pan tumhi dakhavto
तरी कसं तयार करू आपण, कारण ते मेल्ट होते पटपट ना. आपल्याला इथे हे बर्फ काढून घ्यायचं क्रश केलेलं. हां, हात लावू नका जास्त, स्पून वगैरे वापरा म्हणजे जास्त मेल्ट होणार नाही. हां, आणि लास्टला आम्ही सगळे बनवणार आहोत. आणि हे असं फक्त थोडस गोळा करायचं. त्यानंतर ही जी आपण मलई तयार केली आहे ती या गोळ्यावरती ऍड करायची. मम्मा मम्मी ते काला खट्टा घेऊ हम ना. ओके, आधी हे सगळं करूया ना. ओके, त्यानंतर आपल्याला थोडं वर धर ना. हां, स्ट्रॉबेरी. त्यानंतर आपल्याला हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं ऍड करायचं. ये स्ट्रॉबेरी. मग काला सिंगल फ्लेवर हवा असेल तर सिंगल फ्लेवरही ठेवू शकता. मी ते सगळेच फ्लेवर ऍड करते म्हणजे छान वाटेल, एकदम कलरफुली दिसत. त्यानंतर इथे टूटी फ्रुटी, टूटी फ्रुटी, ड्रायनट्स, ड्रायनट्स आणि खवा. खवा इथे बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही पनीर ऍड करू शकता श्रेडेड करून, परत ह्याच्यामध्ये सब्जाही ऍड करू शकता, तेही छान वाटतं. इथे आपला हा मलई गोळा तयार आहे. वन बाईट खा. ओके, चांगलं आहे. मस्त. हे पटकन मेल्ट होतं त्यामुळे हे एन्जॉय करायला पाहिजे लगेचच. आम्ही पण आता एन्जॉय करतो हे वालं. मस्त, एक नंबर लागतो. आणि आईस पण नव्हती लवकर मॅट झाली. ठीक आहे, फ्रीज मध्ये ठेवू. नेक्स्ट वाला करूया. हे आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो आणि बाकीचे गोळे तयार करून घेऊया. म्हणजे हे जे कप्स वाले आहेत ते वाले तयार करून घेऊया. माझी मम्मा आता राहिलेले आईस टाकते. बन गया नाईस. अयो, ते काढायचं राहिलं. वर स्विनिंग बनलाय. आमचे नेक्स्ट प्लेट रेडी आहे. प्लेट नाही, आता आपण ग्लास गोळा. हा, मी ग्लास उचलून गेला. मध्ये ठेवत म्हणजे ते लगेच नाही ठेवायचं, नंतर आधी छोटा वाला बनवू. आता डबल आहे, डबल ठेवलंय हे पातळ आहे ना. हा, त्याच्यामुळे डबल घ्यायचं हे. आय डोंट नो दॅट येट. आय डोंट नो दॅट येट. हे असं घालून थोडस प्रेस करायचं. इथे दाखव रे, इकडे तिकडे लक्ष नको देऊ. मी करते, मी स्टिक घेतलीये. इथे हे घातल्यानंतर आईस थोडस प्रेस केल्यानंतर आपल्याला ही जी स्टिक आहे ती ऍड करायची आणि परत थोडस प्रेस करून घ्यायचं. थोडस आईस एक्स्ट्रा आणि परत वरतून आईस ऍड करायचं. हे जे क्रश्ड आईस आहे ते ऍड करायचं. तुझ्यासाठी प्रेस करत होता. अरे प्लास्टिक आहे ना ते, त्यामुळे सावकाश आहे. छान प्रेस झालं
हे जस्ट फुल करायचं. हे बघा छान गोळा तयार झाला. आता आपल्याला जो फ्लेवर ऍड करायचा तो फ्लेवर ऍड करू शकतो आपण. कुठलं करायचं? मला काला खट्टा आवडतं. तुला काला खट्टा आवडतो? ते माझं फेवरेट आहे ऍक्च्युली काला खट्टा मधले. आणि हे असं सिरप ऍड करायचं. तुम्हाला मिक्स पण ट्राय करायचं असेल आणि डिफरंट टेस्ट पण ट्राय करायचं असेल तर ट्राय करून पण घ्या. याच्यावरती जर तुम्हाला काळं मीठ टाकायचं असेल तर तुम्ही काळं मीठही ऍड करू शकता. खूप छान टेस्ट येते. तर हा गोळा तयार आहे. आता आधी हा एन्जॉय करतो आणि मग पुढचे घेतो, कारण खूप पटपट मेल्ट होत आहे हे. कारण दुपारची वेळ आहे, ऊनही आलेलं आहे आमच्या इथे. तर म्हणजे अगदी विंडो मधून ऊन येत आहे ओट्यावरती, त्यामुळे उष्णता वाढली आहे. तर आम्ही हे एन्जॉय करून घेतो आणि मग पुढचे हळूहळू दाखवत राहतो. इथे कृष्णा बसलाय, काला खट्टा एन्जॉय करतोय. कसा आहे बच्चा? आवडला? अगदी चौपाटी सारखं आहे का? म्हणजे हा ट्राय करा, पुण्यात चौपाटी सारखा आहे. ट्रे आमच्याकडे एकच आहे, त्याच्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये आईस तयार केले. हळू हळू ते डब्बाच फोडशील. फोडला का? फोडला ना. ते चेक करा बरं. हळू बस झालं, बस झालं, बस झालं. बस नाही, बस ना, तेवढ्या नॅपकिन मध्ये ते उडून जातील. नाही तर ते डब्बाचा. हा थोडेसे तुकडे केर झाले तरी बस झालं. आईस फोडून देत आहेत. कर ऍड त्याच्यामध्ये. खूप हे नका, काय ते खूप मोठे नका ठेव. एवढं बास आहे ना मम्मा? नाही या कर ना ऍड. तर स्पून काढ, नाही तर स्पून स्पून ज्यूस नाही बनवायचं. बास 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 ना. थांब रे, करते ना एकदम. करू आपण सगळंच गोळा. तू हात नको घालू मध्ये. नाही मी तिथे टाकतोय. पप्पा करतायत ना. त्याच्या काही ऑलरेडी पाणी बनवायचंय का? पाणी नाही बनवलं घे तेवढं. त्याचा ऑलरेडी काळा खट्टा बनलाय. आता वेगळे फ्लेवर बनवायचे. काला खट्टा झालेले करून राहतात. तुला जमणार आहे का? ते थांब, लॉक बसवायला पाहिजे. कृष्णाची नुसती गडबड चालू असते. सगळं तुलाच करायचं असत. हा लेफ्टला लेफ्टला नुसतं असं फिरवायचं आणि बंद करायचं लगेच. औ थांबा. माझे पप्पा पहिले टाइम मिक्सर यूज करतात. आज अख्खी फॅमिली गोळा बनवायला आली आहे. मी काय करू?
हे बघा कन्हैयाची गडबड नुसती बघा. रॉकेट लॉन्च होने की रेडी है. रॉकेट के पास एक पानी नका करू म्हणजे चाल. असली मध्ये ज्यूस नाही बनवायचं झालं. एक दोन मोठे मोठे आहे ठीक आहे ते करून घ्या. हां नाही ते काढूनच घ्या ना. मग ठीक आहे बाकी ठीक आहे. ठीक आहे करतो. आता शूट कट येतात काढून घेतो. ओके मला तर रेसिपी मधूनच बाहेर काढून टाकलं. नाही तेवढंच प्रेस कर आता. आधी प्रेस कर ना छान मग नंतर स्टिक ऍड करायची. स्टिक घालायची गडबड आहे. अजून घे ना आईस वाळा. अजून आईस ग्लास मोठा आहे ना तो. ते छोटा हो छोटा ग्लास ठेवला आईस क्रश करायला वरतीच. हां बस माझी मम्मा नाही तसं बघून हे तर झालं स्टिक. हा आता स्टिक प्रेस केलं का चांगलं. अरे एकदम घालायच नाही सॉरी ते फाटून जातो मग. अरे प्रेस करा आधी हे मग असे सांगितलं ना. हा असं प्रेस करायचं नाही तर मग स्टिक निघून जाते आणि गोळा ग्लास मध्येच राहतो. एक चमचा घेऊन खाऊन टाकायचं मग. तसंच खावं लागेल मग. आता आईस परत वरतून ऍड करायचं. एक मोठा आतमध्येच राहू देत. आतमध्येच साईडचं घे ना इथं आहे ना जो तो घे तात्पुरतं नंतर बाकीचं बघू. सगळीकडनं ऍड कर नाही तर स्टिक वाकडी होईल. थोडं फास्ट फास्ट आईस मेल्ट होऊन जाईन आपलं. सगळं तर बाहेरच पडते. मी पळायचे माझे पाचशे पण हँड वर्क मध्ये बिलकुल पाच नाही आहे ना. थांब तू आईस ऍड कर मी हे करते प्रेस करते. हा बघ आता छान प्रेस झालं. माझी आईस निघतच नाही आहे माझ्या हाताने. ठीक आहे बस झालं मग एवढा तर एवढा ठीक आहे. मी ते ग्रीन वाल घेतो. हे घे ना प्लेट घे प्लेट हे काढून ठेवणार कशा मध्ये. इथे आपल्या सेकंड रॅक मध्ये. प्लेट घेतोय सरकव तिकडे. आधी हे काढायचं छान निघालेला आहे कृष्णाने केलेला. मिक्स कर थांब थांब मिक्स नाही सर सोड. हाफ हाफ कलर करूया. थांब रेड पण घेऊया आणि ग्रीन पण घेऊया. थांब तू मी रेड वाल मिक्स करते तू ग्रीन वाल. थांब ना मला आधी टाकू दे तरी. तू हात काढणं दिसतच नाहीये काय माझे नव्हतं माहित. आमच्या ग्रीन चालू आहेत आणि हे खसवाला ऍड केलंय. आता ह्या साईडला रेड कर म्हणजे छान दिसेल. रेड आणि ग्रीन जस लाईक ट्रॅफिक लाईट. तुझा हात दिस हाताने काही दिसत नाही. सॉरी सगळं हात कॅमेराच्या इथेच ठेवतो. आमचा लाल आणि हरा वाला तयार आहे. आपला खस आणि स्ट्रॉबेरी गोळा तयार आहे. आता हा कोण एन्जॉय करणार आहे नाही माहित. आता मी आणि पप्पा. ओके मी एक डिफरंट वाला बनवून घेतो. आता आम्ही हा वाला एन्जॉय करतो. कृष्णाने काळा खट्टा एन्जॉय केलेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा.
खूप एन्जॉय केला आज आम्ही. होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल. आणि मी पण आज खूप थंड झालाय. खाऊन तू थंडगार झालेला आहे. आणि 2 सेकंदात ऊन मध्ये बसला लगेच गरम झाला. तर गोळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. घरच्या घरी हायजेनिक आपल्याला खायला मिळत आहे. म्हणजे बाहेर जाऊन अनहायजेनिक खाण्यापेक्षा घरच्या घरी हायजेनिक खाल्लेलं कधीही चांगलं. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, खूप अवघडही नाही. बघितलं तुम्ही, अगदी थोड्याशा साहित्यामधून बनून जातं. तुम्हाला एखादा सिरप जरी मिळाला किंवा इमल्शन मिळालं त्याने सुद्धा तुम्ही गोळा एन्जॉय करू शकता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय. थंडा थंडा थंडा.